माझ्या सर्व पत्रकार बांधवांना नमस्कार। आपण ओबीसी बीजेएनटी च्या माध्यमातून ज्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्यासाठी आपण त्या दूर करण्यासाठी आपण सगळे या राज्यातले ओबीसी एकवटलेले आहेत आणि हे होत असताना आमचे मोठे बंधू मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल या राज्यामध्ये अनेक मोर्चे निघाले, अनेक आंदोलन झाले, परंतु ज्या जे मोर्चे झाले त्या त्या मोर्चामध्ये त्या आंदोलनामध्ये हे ओबीसी असतील, विजयंती असतील, बारा बलुतेदार असतील, हे सर्व ताकदीने त्या मोर्चामध्ये सहभागी झालेले होते। मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे ही समस्त ओबीसीची सुद्धा भावना आहे, याच्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही। परंतु आताच्या काळामध्ये शासन दरबारी सुप्रीम कोर्टामध्ये अनेक याचिका दाखल झाल्या, अनेक याचिकातून वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले, अनेक प्रश्न निर्माण झालेले असताना काही नेत्यांचं असं म्हणणं आलं की ओबीसीच्या आरक्षणामधून मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ही भूमिका काही लोकांची, काही याचिका अशा पद्धतीच्या दाखल झालेल्या आहे। परंतु तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ओबीसी समाज हा बारा बलुतेदार असतील भटकाविमुक्त समाज आहे, स्वतःचा उपजीविका भागण्यासाठी त्यांना कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही। ओबीसी मध्ये जवळपास कितीतरी जाती आहेत, केवळ एक जात म्हणून नाही, म्हणजे ह्या सगळ्या जाती ह्या ओबीसीत गोवल्या गेलेल्या आहेत। खऱ्या अर्थाने ओबीसीला सुद्धा आरक्षण कमी आहे, त्यामुळे आमची भूमिका जनगणना करून आपण जर ते आरक्षण ठरवलं ते सगळ्यात महत्वाची भूमिका असेल। केंद्राने नाही केलं तर सरकारने, या राज्य सरकारने भूमिका घ्यावा आणि याच्यामध्ये खऱ्या अर्थाने आपण तोडगा काढणं फार आवश्यक आहे। याच्यामध्ये हेवेदावे झाले, याच्यामध्ये एकमेकांचे वाद, ह्या सगळ्या जर खऱ्या अर्थाने ह्या राजकीय पुढाऱ्यांना असं वाटत असेल की याच्यावर तोडगा निघला पाहिजे, 100% त्याच्यावर तोडगा निघू शकतो, याच्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही। गेल्या वेळी अनेक एमपीसीच्या माध्यमातून आम्ही मोर्चे काढले आणि मोर्चे काढले असताना या शासनाच्या माध्यमातून तुम्ही जागा काढा म्हणून तुमच्या सगळ्याच्या साक्षीने औरंगाबादला पण आपण एक मोर्चा काढला होता। 50-60 हजार एमपीसीचे पोरं त्या मोर्चात सहभागी झाले होते आणि ते सगळे एकच भावना होती की शासनाने जागा काढावात आणि शासनाने भरती प्रक्रिया चालू करावी, ही सगळ्यांची भूमिका होती। परंतु त्या काळामध्ये गेली 2.5 वर्ष झालं, त्या भरती प्रक्रिया फॉर्म भरा, स्थगिती करा, एका जागेचे कमीत कमी समजा एखादी 100 जागा 100 जागेचे लाख लाख लोकांनी फॉर्म भरले आणि प्रत्येकाचे 500-400 रुपये फीस वसूल केली या शासनाने। खऱ्या अर्थाने हे ह्या गोरगरीब जनतेवर अन्याय, हे सरकार म्हणजे मागचंही सरकार द्या, ही बाकीच्या एमपीसीच्या भरतीची प्रक्रिया 1.5 वर्षापासून चालू होती, जागा काढल्या, ही परीक्षा, ती परीक्षा, ती परीक्षा, निकाल लागले, निकाल थांबून ठेवले, एमएससीबीचा प्रश्न होता, सगळ्या ऑर्डर तयार आहेत पण एमएससीबीचा ऑर्डर मिळू शकत नाहीत। अर्थाने आमची भूमिका आहे की शासनाने तात्काळ भरतीवरची भरती प्रक्रिया चालू करावी। गेली 5-5 वर्षांपासून जर भरती होत नसेल तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वाढतं प्रमाण हे कमी नाहीये, प्रमाण वाढतंयच आणि प्रमाण वाढत असताना
त्या उमेदवाराची वयोमर्याद संपत चाललेली आहे, तुम्हाला माहिती आहे. समजा पाचवीचा मुलगा सहावीला गेला, पाचवीचा मुलगा सहावीला जातो, पहिली चौथीचा मुलगा पाचवीला जातो, म्हणजे एक ते पाच वर्गामध्ये या राज्यामध्ये किती मुलं शिकत आहेत हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तेच पुढे सातवी आठवी नववी दहावी अकरावी बारावी ते पुढे जाती चक्र. जर पाच वर्ष तुम्ही जर जागा शासन भरू शकत नसेल तर पाच पिढ्या बरबाद याच्यात होतात. म्हणजे पाच वर्षाचं कॅल्क्युलेशन जर केलं तर लाखो नाही करोडो लोकांवर तुम्ही अन्याय करतात. शेतकरी ऊसतोड कामगार असतील, गरीब लोक, वीट भट्टीवाले, दाढी कटिंग करणारे, सुतार बेलदार, हे सगळे लोक स्वतःच कष्ट करून मुलं शिकवतात. पाच पाच वर्षामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, एका वर्षाचा जर खर्चाचं कॅल्क्युलेशन केलं मुलाचं, इथं अभ्यासिकेला टाका तर 1.5 ते 1.5 लाख रुपये लागतात. पाच वर्षाला लागतात कमीत कमी 7 ते 8 लाख रुपये. आणि 7-8 वर्षात जर जागाच नाही निघली तर त्या गरीबाचं करायचं काय? त्यामुळे आमची स्पष्ट भूमिका आहे की येणाऱ्या काळामध्ये तात्काळ शासनाने ही भरती प्रक्रिया चालू केली पाहिजे. पोलीस भरती असेल, शिक्षकांची भरती असेल, तलाठ्याची भरती असेल, एमपीएससी भरती असेल, ह्या सगळ्या भरती क्रिया तात्काळ चालू कराव्यात. कोरोनाची पार्श्वभूमी आता जरी असेल तरी ह्या सगळ्या नियमाटी पाळून ही भरती प्रक्रिया चालू केली पाहिजे, आमची भूमिका आहे. त्यामुळं ह्या ओबीसीच्या लढ्याला ओबीसीवर पुढे अन्याय होऊ नये याच्यासाठी मी एक मराठवाड्याच्या प्रमुख लोकांची बैठक बोलवलेली आहे. त्या बैठकीला ओबीसीचे मंत्री, पुनर्वसनचे मंत्री विजय वडेट्टीवार त्या बैठकीला उपस्थित राहणार आहे. 5 तारखेला ती बैठक आहे. त्या बैठकीमध्ये ते मोलाचं मार्गदर्शन करण्यासाठी ते सुद्धा या बैठकीला उपस्थित राहणार आहे. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन की आपण 18 पगडजाती घेऊन चालतो. अनेक जणांनी आमचं म्हणणं आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, याचा ज्यावेळी पाठपुरावा करत असताना आम्ही सुद्धा त्यांना सांगितलं, आम्ही सुद्धा सपोर्ट केलेला आहे, आम्ही सुद्धा मोर्चात होतो, आम्ही सुद्धा आंदोलनात होतो. परंतु वडादान करू नका, ओबीसीतलं आरक्षण गरिबाचं आरक्षण घेऊ नका. आपण कारखानदार आहात, आपण मंत्री आहात, आमचा खासदार आहे. मी अरुण रोडगे धनगर समाजाचं प्रतिनिधित्व करतोय. या महाराष्ट्रामध्ये आता एक नव्यानेच एक पायंडा पडायला लागलेला आहे. आरक्षणाच्या अनेक अनेक मागण्या या ठिकाणी होत आहेत, परंतु सर्वात मोठी मागणी, सर्वात मोठा समाज असलेला या महाराष्ट्रामध्ये हा मराठा समाज आहे. तो मराठा समाज सध्या आरक्षणची सध्या मागणी करताय. ठीक आहे, त्यांना कायद्याच्या चौकटीत त्यांना जर आरक्षण भेटत असेल तर आमची त्यांना कुठली हरकत नाही. त्यांच्या चौकटीप्रमाणे शासनाने त्यांना आरक्षण द्यावा, त्यांना कायदे द्यावा, आम्ही शासनाला कुठेही विरोध केला नाही. त्यांच्या मोर्चालाही आम्ही कधी विरोध केला नाही, त्यांच्या मागणीला विरोध केला नाहीच. शिवाय त्यांना आम्ही पाठिंबा दिला, त्यांच्या मोर्चामध्ये सुद्धा आम्ही गेलो, आम्ही त्यांना अपाठिंबा दिला नाही. परंतु सध्या जे पदस्थ लोक आहेत, त्यांचे चांगले जे मोठमोठे नेते आहेत, ते नेते स्वतः म्हणायला लागले की मराठा समाजाला ओबीसीमध्ये टाका. ओबीसी हा एक जातीचा समूह आहे आणि ओबीसीचं आरक्षण हे याच्यामध्येच खूप जाती झालेलं आहे. अनेक अनेक प्रकारच्या राजकारणाने खरे ओबीसी बाजूला ठेवून विविध ओबीसी ज्या जाती त्यामध्ये दरवर्षी घातलेल्या आहे, प्रत्येक वर्षी GR काढलेला आहे, वेगवेगळ्या वेगवेगळ्या जाती घातलेल्या आहेत. त्यामध्येच मराठा समाज जर कधी त्या ठिकाणी आला तर ओबीसीवरती फार मोठा अन्याय त्या ठिकाणी होईल. ओबीसीची एक तर जनगणनाच नाही, 27% आरक्षण ओबीसीला दिलं जातं. जिथं 52% समाज जर ओबीसीचा आहे, 57% समाज जर ओबीसी आहे, त्याला फक्त 27% आरक्षण दिलं जातं. आणि त्यामध्ये हा समाज घालायचा असं चोरून चारून बऱ्याच जणांनी सर्टिफिकेट घेतलेले ओबीसीचे, आणि ते सध्या आमच्या ओबीसीचे सर्टिफिकेट राज्य करतात.
यापूर्वीच्या जिल्हा परिषद अध्यक्ष ह्या सुद्धा त्या तशाच सर्टिफिकेट झाल्या. विखे पाटलाच्या पत्नीकडे सुद्धा तसंच सर्टिफिकेट आहे. अशा अनेक लोकांकडे हे सर्टिफिकेट आहेत. तरी सुद्धा जर तुम्ही ओबीसी मध्ये जर येणार असेल आणि ओबीसीच्या जर हक्काला तुम्ही जर त्या ठिकाणी गदा लावणार असेल, नक लावला असेल, बाळासाहेबांनी सांगितलंच काय ओबीसी मध्ये तरी आहे कोण, लोहार, सुतार, महावीर, छोटे छोटे लोक जे काम करणारे, कोणी आपले लहान लहान लोक, यांची काय संघटना असं. म्हणून असंघटित लोकांवरती, छोट्या छोट्या लोकांवरती तुम्ही अन्याय करू नये. तुमच्या मोठमोठ्या संस्था आहे, तुमच्या मोठमोठ्या बँका आहे, तुमचे मोठमोठे कारखानदारी आहे, तुमचं आहे ते ठीक आहे, ते तुम्हाला लक लावत, परंतु आमच्यात तुम्ही घुसू नका, आमच्या आरक्षणाला तुम्ही धक्का लावू नका. आमचं आरक्षण सोडून तुम्हाला काय द्यायचं ते द्या, आमची तुम्हाला ना नाही. त्या कायद्याच्या चौकटीत बसून जर तुम्हाला भेटत असलं तर आमचं नाही. पण एखाद्या चांगल्या माणसाने, राजासारख्या माणसाने जर ओबीसीचं आरक्षण जर या ठिकाणी मागावं, हे थोडंसं महाराष्ट्राला सामाजिक समतोल असमतोल बिघडण्याचं काम होईल. ओबीसी आणि मराठा हा एक वेगळा पॅटर्न सुरू होईल, महाराष्ट्रामध्ये हा वेगळा लढा सुरू होईल. तो लढा सुरू करायचा नसेल तर आमची विनंती आहे, शासनाला विनंती आहे, आणि जे कोणी मागणी करतं, काही लोक मागणी करतात, आम्ही सर्व म्हणून नाही राहिलो, बाळासाहेबांचा सुद्धा शब्द तोच आहे, काही लोक, त्या काही लोकांना आमची विनंती आहे की बाबा रे तुम्ही तुमचं आरक्षण कसं घेसते घ्या, तुमच्या कोर्टात तुम्हाला कसं लढसते लढा, तुमच्या पाठीमागे सर्व शासन उभं राहिलं. असं अशी एकच जात आहे महाराष्ट्र शासनामध्ये की तिच्या मागे शासन उभं राहिलं की हिला आरक्षण द्या म्हणून. न्यायालय नाही म्हणतं आणि शासन द्या म्हणतं. हा एवढा मोठा तुमच्या पाठीमागे शासनाची ताकद असताना तुम्हाला जर आरक्षण भेटत असेल तर भेटा. फक्त आणि फक्त आमची एकच विनंती आहे की तुम्ही आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका, आणि तुम्हाला काय घ्यायचं ते संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला घ्या, एवढंच या ठिकाणी बोलतो. धन्यवाद. अभी जो आरक्षण के बारे में महाराष्ट्र में बहुत हर समाज में एक दंगल चल रही, और सही बोले तो ओबीसी में मुस्लिम समाज है, अदर समाज सब लोग इसमें अठारह पकड़ जाती है, और टक्केवारी भी बहुत कम है. वैसी अगर ये ओबीसी की लोकसंख्या गुना तो महाराष्ट्र में 60-65% ओबीसी की संख्या है, और इसमें बहुत जाते बहुत. अगर एक मराठा समाज के लोगों ने अगर बोल दिया कि हमको कोर्ट से आरक्षण नहीं मिलता है और हम ओबीसी में हमको शामिल करो, नहीं तो ओबीसी का कुछ आरक्षण हमको दे दो, तो ये गलत हो जाएगा. मेरे हिसाब से ऐसा नहीं होना चाहिए, और ओबीसी ऐसा नहीं होने देगा, इसमें कोई डाउट नहीं. इसके बारे में 5 तारीख को यहाँ झलटा फटा पे जोगेश्वरी लॉन्स एक हॉल में ये मराठवाड़े के प्रमुख लोगों की मीटिंग लगाई है. ये मीटिंग को मार्गदर्शन करने के लिए ओबीसी के मिनिस्टर वड्डेटीवार साहब, प्रकाश अन्ना शेंडगे, ये लोग आने वाले हैं, और वहां से हमारी दिशा फाइनल हो जाएगी. मुस्लिम आरक्षण की भी बात चलती है, बहुत सारे आंदोलन किए मुस्लिम समाज ने भी, तो आपका मुस्लिम आरक्षण को समर्थन है? 5% 100% है हमारा समर्थन है. हम भी बंजारी है, हमको 2% का, मेरे को लगता है 10% होना चाहिए. माली का धनगर भी बोल रहे हैं हमको ये इसमें इधर जाना चाहिए, लेकिन जो भी होना चाहिए सही ढंग से होना चाहिए, और किसी को तकलीफ न होके आरक्षण जाहिर होना चाहिए. आपका समर्थन है मुस्लिम आरक्षण? 100% आप डिमांड करने वाले? बोलेंगे, क्यों नहीं बोलेंगे. जब मराठा समाज को हम बोलते आरक्षण देना चाहिए, तो मुस्लिम को क्यों नहीं बोलेंगे? हम भी तुम्हारे साथ में थे जब ये आजाद मैं इधर तुम्हारा एक मोर्चा निकाला था, जब हम भी थे साथ में, हम खास मैदान पे हम थे ना. क्या नाम आपका? बाळासाहेब सानप, ओबीसी समन्वयक. 30 तारखेला वडेटीवार साहेबाची प्रमुख कार्यकर्त्याची बैठक आहे, त्या बैठकीमध्ये निर्णय होतील. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, हे सगळा ओबीसी आता या महाराष्ट्रातला सगळा ओबीसी जागा झालाय. आणि त्याच मुद्द्यावर या मराठवाड्याच्या विभागाची बैठक लावलेली आहे, त्या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी वडेट्टीवार साहेब आहेत, प्रकाश अन्ना शेंडगे आहेत,
हे दोघेही त्या बैठकीला उपस्थित राहणार आहे. 5 तारखेला सकाळी 11 वाजता ते जोगेश्वरी डॉक आणि कोरोनाच्या हिशोबाने व्यवस्थित सॅनिटायझर मास्क ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही त्या बैठकीचं आयोजन केलं. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.